अमळनेर 7 न्यूजच्या उत्सुकता निकालाची या कार्यक्रमात आपले स्वागत. अमळनेर विधानसभेची मतमोजणी सकाळी 8 वाजेपासून प्रताप महाविद्यालयात केली जाणार आहे, तर त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. प्रताप महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियममध्ये मतमोजणी केली जाणार असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. मतमोजणीच्या 23 फेऱ्या केल्या जाणार असून मतमोजणीसाठी 14 टेबल लावण्यात आले आहेत. एका टेबलावर 5 व बाहेर असे 120 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. साधारणतः दुपारी 2 वाजेपर्यंत निकाल अपेक्षित असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांताधिकारी सीमा आहिर आणि तहसीलदार मिलिंद वाघ यांनी अमळनेर 7 न्यूजला सांगितले आहे. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमवर 9 CCTV कॅमेऱ्यांची नजर असून त्या रूम सभोवती 3 प्रकारच्या सुरक्षेचं कडा आहे. CISF, SRPF आणि स्थानिक पोलीस असे 24 बंदूकधारी जवानांचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. मतमोजणी ठिकाणी 12 कॅमेरे लावण्यात आले आहेत. या सर्व सुरक्षा व्यवस्थेवर पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाने हे नजर ठेवून आहेत. तर अमळनेर विधानसभा क्षेत्रात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवर एक नजर टाकूयात. अमळनेर शहरी भागातील 82,374 मतदारांपैकी या 48,664 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय, म्हणजेच केवळ 58.99% मतदान झालंय. तर ग्रामीण भागात मात्र मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसून येत आहे. तर ग्रामीण भागाचे 210,268 इतके मतदार असून त्यापैकी 1,34,055 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता, म्हणजे 64.38% मतदान ग्रामीण भागात झाले होते. तर ग्रामीण भागात मतदानाची वाढलेली टक्केवारी निश्चितच मोठी भूमिका बजावणार आहे.